आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निसर्ग समतोल राहण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचं असल्याचं मत जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार यांनी व्यक्त केलं. निपाणी तालुक्यातील गळदगा येथील सर्वसामान्य जनतेचे नेते बोध जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार यांच्या 43व्या वाढदिवसानिमित्त सरकारी शाळा परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, दिवसेंदिवस निसर्गाचा कोप वाढतच चालला आहे, यास आम्ही सर्वस्वी जबाबदार आहोत. झाडांची कत्तल केल्यामुळे आज निसर्गाचा समतोल बिघडत आहे, याचा परिणाम शेती व्यवसाय यावर होत आहे. हे लवकरात लवकर थांबवणे गरजेचं आहे. यासाठी सर्वांनी वृक्षारोपण करून झाडे लावा, झाडे जगवा असा संकल्प केला पाहिजे, असे मत राजेंद्र पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी राजेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी SDMC चे अध्यक्ष संजय वाडेकर, श्री शैल घेवारे, राकेश कोरवे, दगडू वडर, मारुती वडर, शिवानंद पाटील, प्रमोद पाटील, नितीन वाडेकर, मुख्याध्यापक SA गोरवाडे, रामचंद्र मतिवडे, मंगल केंगारे, AB पठाण, श्रीमती गिडगल्ले, आनंद कबाडगी आदी मान्यवरांसह सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी गळदगावहून कृष्ण आरगे. मराठी शाळा आणि कन्नड शाळा आणि उर्दू शाळेमध्ये परीक्षेला जे उपयोगी पडणारा, एक्झामला लिहिणारा जे पॅड आहे, ते पॅड 700 पॅड मुलांना वाटायचा आम्ही कार्यक्रम केले. त्यासाठी अनेक म्हणजे शाळेच्या आवरणामध्ये झाडं लावण्याचा काम सुद्धा आम्ही केलं आहे. पुढच्या काळामध्ये जे काही विद्यार्थ्यांना कमतरता आहे, ते सुद्धा आम्ही झडपी फंडातून असू द्या किंवा वैयक्तिक असू द्या, मी कार्यगत करत राहीन असं तुमच्या समोर सांगण्याचं व्यक्त करतो.